आता थंडी पडायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे अंड्याचे भाव इकडे कडाडलेले आहेत. 100 अंड्यांसाठी आता जवळपास 650 रुपये मोजावे लागणार आहेत. घाऊक बाजारामध्ये 100 रुपयांनी आता अंडी महाग झाली आहे. थंडी सुरू होताच अंड्याच्या मागणीमध्ये वाढ होताना दिसते आणि म्हणूनच मागणीत वाढ झाल्यानं भावसुद्धा वाढलेले आहेत. ऐन थंडीमध्ये अंडी महागली आहेत. नोव्हेंबर महिन्यामध्ये कमी झालेली मागणी आता डिसेंबर महिन्यामध्ये वाढलेली आहे. घाऊक बाजारात 100 अंड्यांसाठी 500 रुपये आणि किरकोळ बाजारामध्ये 650 रुपये मोजावे लागणार आहेत. अंडी महाग झाल्यानं सर्वसामान्यांचं बजेट अर्थातच कोलमडणार आहे. सध्या थंडीचा सीझन वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे अंड्यांची मागणीसुद्धा वाढत चालली आहे आणि ऐन थंडीमध्ये अंड्याचे भाव कडाडलेले आहेत. 100 अंड्यांसाठी आता 650 रुपये किरकोळ बाजारात मोजावे लागतात. कॅबिनेटची आज दुपारी 12:30 वाजता महत्वाची बैठक आहे. सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये ही बैठक होईल. राज्य सरकारच्या ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देण्यात दिली आहे आणि त्यानंतरची ही पहिलीच कॅबिनेटची बैठक आहे आणि त्यामुळे ओबीसी समाजाचे मंत्री हा मुद्दा कॅबिनेटमध्ये काढणार असल्याची माहिती कळते आहे. त्यामुळे ही कॅबिनेट वादळी ठरण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या अण्णासाहेब पाटील महामंडळावर आज सकल मराठा समाज धडकणार आहे. महामंडळाकडून व्याज परतावे आणि नवीन कर्ज प्रकरणं मंजूर केली जात नसल्याचा मराठा समाजाचा आरोप आहे आणि याबाबत जाब विचारण्यासाठी राज्यभरातल्या सकल मराठा समाज मुंबईमध्ये धडक देणार आहे. निर्णय होत नाही तोपर्यंत हटणार नसल्याचा इशारा मराठा समाजानं दिला आहे. मुंबई महापालिकेतली वॉर्ड संख्या वाढवण्यास भाजपचा विरोध आहे आणि यासाठी दोन भाजप नगरसेवकांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अभिजित सामंत आणि राजश्री शिरवाडकर यांनी याचिकेमध्ये राज्य सरकारचा बीएमसीचा वॉर्ड संख्या वाढवण्याचा निर्णय असंवैधानिक असल्याचं म्हटलंय. 2017 वॉर्ड रचनेनुसार निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आली आहे. आपण ईडीनं विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिल्याचा दावा प्राजक्त तनपुरे यांनी केलाय. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांची विक्री करताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची ईडीनं 6 तास चौकशी केली. अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं कुंटेंना समन्स बजावलं होतं आणि या प्रकरणाची आवश्यक माहिती ईडीला हवी होती. ईडीनं मागितलेली सर्व माहिती आपण दिल्याचं कुंटेंनी बाहेर पडल्यानंतर स्पष्ट केलं. पुन्हा चौकशीला बोलवलं नसल्याचंही ते म्हणाले. न्यायालयाला हमी देऊन सुद्धा नवाब मलिक यांनी त्यांचं उल्लंघन केलंय आणि या प्रकरणामध्ये आता मलिक यांच्यावर कारवाई का करू नये अशी विचारणा उच्च न्यायालयानं केली आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांसंबंधी विधान करणार नाही अशी हमी मलिक यांनी उच्च न्यायालयात दिली होती. त्यानंतर सुद्धा मलिक यांनी भाष्य केल्याकडे वानखेडेंच्या वकिलांनी न्यायालयाचं लक्ष वेधलंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे